सातारा शहरातील नटराज मंदिराच्या बाहेर अज्ञात इसमांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केलेल्या खुनाचा गुन्हा 48 तासाच्या आत उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना यश आले. 2 जुलै रोजी सातारा शहर येथे नटराज मंदिरजवळ एका तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या गंभीर घटना बघून लगेच आम्ही त्याची दक्षता घेतली आणि आज त्याच्यामध्ये 3 आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. 3 आरोपी खूप यंग एजचे आहे, 18 जवळपास आहे. आता ते युमिनाला आहे की नाही ते आम्ही खात्री करत आहोत. आणि त्याचा मुख्य सूत्रधार वाईजच राहणारा अभिजित उर्फ भैया मोरे अशा हा व्यक्ती आहे, आणि ज्यांची मयताबरोबर जुनी दुश्मनी होती असा प्राइमाफेशी दिसत आहे. आणि एकूण 5 लोकांनी मिळून हा गट रचला, त्यापैकी 3 लोकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आता सुरू आहे. आता मूळ कारण जुनी दुश्मनी, जुनी रंजीत हीच वाटते, कारण ती 2020 क्रॉस हाफ मर्डर 307 गुन्हे एकमेकावर दाखल आहे, तर आतापर्यंत तोच वाटते. पण अजून सगळे आरोपी ताब्यामध्ये आल्यानंतर डिटेल आम्हाला समजेल.